असे पोस्ट दिलेले आहेत. किंवा ती डीम म्हणून डिक्लेअर्ड असावी. तर त्याच्यासोबतच आपण पुढे पाहिलं तर एज लिमिट. आपल्याकडे बहुतेक सारे मुलं डिग्री कंप्लीट करण्यासाठी त्यांना मिनिमम 21 वयपर्यंत झालेले असते. UPSC मध्ये वयाची अट मिनिमम 21 वर्ष आहे आणि मॅक्झिमम 32 इयर्स म्हणजे 31 वर्ष. आता ते प्रत्येक वेळी ज्यावेळेस त्या वर्षीच्या एक्झाममध्ये समजा की इथे दिल्याप्रमाणे 1 ऑगस्ट 2090 या तारखेला त्यांना मॅक्झिमम 32 इयर्स आहे अवले अलाउड आहे आणि 21 वर्ष हे मिनिमम आहे. त्यांनी कधी त्याचा जन्म झालेला असावा किंवा कधी झालेला नसावा हे पण दिलेलं आहे याच्यामध्ये. नॉट लॅटर दॅन 1 ऑगस्ट 1998 अँड नॉट अर्लियर दॅन 1987 यामध्येच असेल तर त्याचं ते एज कम्प्लीट होतं. म्हणजे जवळजवळ आपल्याला ह्याच्यामध्ये 11 वर्ष तयारीला भेटतात UPSC साठी. ह्याच्यामध्ये तसंच पाहिलं आपण तर शेड्यूल कास्टसाठी 5 वर्षाचं एज हे दिलेलं असतं वयाच्या अटीमध्ये सूट असते. आणि दुसरा बॅकवर्ड क्लासेसला NTST OBCना 3 वर्षांनी वयाचे लिमिट कमी केलेलं असतं. अशाप्रमाणे ते वयाची अट असते. आता पुढे पाहिलं आपण 11 वर्ष म्हणजे खूपच झाले. आपण 21 आपण जसं डिग्री कंप्लीट होऊ किंवा आपण ज्यावेळेस फर्स्ट इयरला ॲडमिशन घेऊ त्यावेळेसच आपण जर तयारीला सुरुवात केली तर आपण खूप चांगल्या पद्धतीने फेस करू शकतो UPSC. एक्झामिनेशन काय एवढी अवघड नसते. काय बेसिक कन्सेप्ट असतात ते आपल्याला समजले ना की परीक्षा देणे खूप सोपं होतं. याच्यामध्ये जे प्रिलिमिनरी मॅक्झिमम मुलं तिथेच फेल होतात. पण तुम्ही जर कॉन्स्टंटली किंवा न घाबरता किंवा काय म्हणतात त्याला कंटिन्युअस जर त्याची तयारी केली फेल झाले तर काय हरकत नाही तर तुम्ही नक्की पास व्हाल गॅरंटेड सांगतो. तर हे असं झालं याच्या वयाच्या अटीविषयी. नंतर हाऊ टू अप्लाय. आता त्यांना अप्लाय कसं करायचं ह्या परीक्षेला तर UPSCने त्यांची एक वेबसाईट दिलेली आहे. त्याचं हार्ड असं आहे http://www.upscionline.nic.in. आपण ह्या वेबसाईटला गेलो की त्यांचा एक अप्लाय फॉर UPSC म्हणून असतं. त्याच्यात वेगवेगळ्या पोस्ट असतात. UPSC पण बऱ्याच साऱ्या वेगळ्या परीक्षा पण कंडक्ट करत असते. तर आपल्याला IAS, IPS किंवा लोकसेवा आयोग ह्याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी एक फॉर्म असतो. तो आपण भरला की आपल्याला भरून पूर्ण सबमिट केला जाईल. त्याच्यामध्ये भरताना आपला फोटो सिग्नेचर महत्त्वाचे असतात. आणि त्यासोबत हे काय म्हणतात आहे एका मुलाने एकदाच अप्लिकेशन करायचं सिंगल अप्लिकेशन. दोनदा केलं तर ते दोन्ही पण रिजेक्ट केले जातात. याच्यामध्ये आपल्याला दुसरं एक महत्त्वाचं सेंटर एक्झामिनेशन सेंटर कुठलं निवडणार. आता तुम्हाला प्रिलिमिनरीसाठी जवळजवळ जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी मॅक्झिमम सेंटर असतात. आणि पण मेनसाठी सेंटर त्यांनी असे ठरवून दिलेले आहेत. तर तिचं आपल्याला ते अप्लाय करावं लागतात. त्याच्यासोबत बघा आपण ज्या फॉर्म भरत त्यावेळेस आपल्या पाहिजे सेंटर कुठला निवडायचं आहे त्याचा कोड दिलेला असतो. तो कोड भरायचा. आपला फोटोग्राफ प्रेझेंट आपले सिग्नेचर स्कॅन केलेले असावी. फोटो ID जसे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असे ID चालतात. फी कशी भरणार आहे द अप्लिकंट हु आर सबमिटिंग म्हणते बी नोट दॅट ओनली अप्लिकंट विथ हायर RID शाल बी इंटरटेन. म्हणजे तुम्ही शेवटी सगळ्यात शेवटी जर जे ॲप्लिकेशन सबमिट कराल ते कन्सिडर करतात. पण फी भरलेली असावी.
फी नाही भरली तर ते